नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहे। आपण बीए भाग 2 सेमिस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ति भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। यामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स आहेत। इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स ज्योग्राफी, मेजर रिसोर्सेस, सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट अँड प्रॅक्टिकल। या 4 मॉड्यूल्सपैकी आपण पहिला जो मॉड्यूल्स आहे की साधन संपत्ती भूगोलाची ओळख, याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे आणि मेजर साधन संपत्ती याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। यालाच आपण मराठीमध्ये मेजर म्हणजेच प्रमुख किंवा महत्त्वाच्या साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे। आणि मित्रांनो यामध्ये आपण 4 साधन संपत्तीचा अभ्यास करणार आहोत। वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस। यापैकी मित्रांनो आपण या 4 साधन संपत्तीला जलसाधन संपत्ती, वनसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, मानवी साधन संपत्ती असं म्हणतो। यापैकी आपण जलसाधन संपत्तीचा अभ्यास केलेला आहे। जलसाधन संपत्तीचं महत्त्व आपण अभ्यासलं, जलसाधन संपत्तीचे प्रकार आपण अभ्यासले, जलसाधन संपत्तीचं वितरण आपण अभ्यासलं आणि याबरोबरच आपण गोड्या पाण्याचं वितरणाचा अभ्यास आपण केलेला आहे। आणि त्यानंतर आपण जलसाधन संपत्तीचा उपयोग किंवा वापर आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये होतो याचाही अभ्यास आपण केलेला आहे। आणि त्यानंतर जलसाधन संपत्तीच्या जी काही समस्या आहेत या समस्यांचा आपण अभ्यास केला। आणि नंतर दुसरी प्रमुख महत्त्वाची साधन संपत्ती आहे ती वनसाधन संपत्ती, त्याचं वितरण आपण अभ्यासलं। आणि वितरण अभ्यासत असताना जंगले आपण जंगलांचं वितरण आपण अभ्यासलं, त्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय अरण्यांचा अभ्यास आपण केला आणि समशीतोष्ण कटिबंधांचा अभ्यास आपण केला। आणि त्यानंतर आपण वनसाधन संपत्तीचं वितरण दर्शवणारा जे काही नकाशा आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आपण वनसाधन संपत्तीच्या वितरणामध्ये गवताळ प्रदेशांचा आपण अभ्यास केलेला आहे। गवताळ प्रदेशामध्ये आपण नकाशाचाही अभ्यास केला की कशाप्रकारे गवताळ प्रदेशाचं वितरण झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण वाळवंटी वनस्पतींचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये उष्ण वाळवंटी वनस्पती आणि शीत वाळवंटी किंवा टुंड्रा वाळवंटी वनस्पती यांचा अभ्यास आपण केलेला आहे। आणि त्यानंतर मित्रांनो वनसाधन संपत्तीचे उपयोग आपण एकत्रितरित्या अभ्यासले, त्यामध्ये प्रत्यक्ष उपयोग आणि अप्रत्यक्ष उपयोग आपण अभ्यासले आणि वनसाधन संपत्तीच्या समस्यांचा आपण अभ्यास केला। त्यानंतर मित्रांनो आपण प्रमुख तिसरी जी काही साधन संपत्ती आहे ऊर्जा साधन संपत्ती, याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये ऊर्जा साधन संपत्तीचं महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे। ऊर्जा साधन संपत्तीचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण अशा प्रकारे केलं की याच्यामध्ये विनाशी किंवा क्षय ऊर्जा साधन संपत्ती, अविनाशी किंवा अक्षय ऊर्जा साधन संपत्ती याचं असं वर्गीकरण केलं। आणि विनाशी साधन संपत्तीमध्ये आपण दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा यांचा अभ्यास आपण करायला सुरुवात केलेली आहे। आणि यामध्ये आपण दगडी कोळसा जो आहे या दगडी कोळशाचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केला, त्याच्यामध्ये आपण दगडी कोळशाचे प्रकार आपण अभ्यासले, आपण दगडी कोळशाचं जे काही जागतिक वितरण आहे त्या जागतिक वितरणाचा आपण अभ्यास केलेला आहे। आणि जागतिक दगडी कोळशाचं जे काही साठे आणि उत्पादन आहे याचाही अभ्यास मित्रांनो आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केला। आणि त्यानंतर आपण दगडी कोळशाचं जे काही जागतिक वितरणाचा जो काही नकाशा आपण पाहिला आणि दगडी कोळशाचे जे काही उपयोग व वापर याचा अभ्यास आपण केला। आणि दगडी कोळशाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांचा आपण अभ्यास केला। यानंतर जर आपण विनाशी किंवा क्षय साधन संपत्तीमध्ये
पुढची जी काही साधनसंपत्ती येते खनिज तेल, या खनिज तेलाचा मित्रांनो आज आपल्याला अभ्यास करावायचा आहे। तर खनिज तेल ही दुसरी महत्त्वाची परंपरागत ऊर्जा साधनसंपत्ती आहे। या ऊर्जा साधनसंपत्तीला आपण पेट्रोलियम असं इंग्लिशमध्ये म्हणतो। पेट्रोलियम या हा जो काही शब्द आहे मित्रांनो तो लॅटिन भाषेतून आलेला आहे। या शब्दाची जी काही फोड आहे ती आपण जर केली तर आपल्याला असं लक्षात येईल की पेट्रो म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल। म्हणजेच मित्रांनो की खडकातून सापडणारं तेल म्हणजेच पेट्रोलियम ही संज्ञा तयार झालेली आहे। आणि अशा प्रकारे खनिज तेल ही संज्ञा आपण लक्षात ठेवायचे। या संदर्भात मी इतकंच आपल्याला सांगेन की ऑब्जेक्टिव्हसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये दोन प्रश्न आपल्याला तयार होतात। तो पहिला महत्त्वपूर्ण प्रश्न की पेट्रोलियम ही जी काही संज्ञा आहे ही संज्ञा कोणत्या भाषेतून आलेली आहे, आणि दुसरा की पेट्रोलियम हे जे खनिज तेल आहे हे कुठं सापडतं, तर खडकातून सापडतं किंवा खडकामधून सापडते हे आपल्याला या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण आणि साधे प्रश्न आहेत परंतु आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। पहा खनिज तेलाचा वापर मित्रांनो पूर्वीपासूनच आपण करत आलेलो आहोत आणि 1857 साली युरोपमध्ये रुमानिया भागात खनिज तेलाच्या विहिरीतून प्रथमतः तेल उत्पादनास सुरुवात झाली। आणि त्यानंतर मित्रांनो 1859 साली अमेरिकेत पेनिन्सिल्व्हेनिया येथे खनिज तेलाचे उत्पादन काढण्यात आले। प्राचीन काळी आता हे खनिज तेल कसं तयार झालेलं आहे हे या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। दगडी कोळसा कसा तयार झाला या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे, तशाच प्रकारे खनिज तेलसुद्धा तयार झालेलं आहे। दोन्हीच्या तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एकच प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो की भूहालचालीमध्ये किंवा भूगर्भामध्ये प्रचंड असणारे जे काही हालचाली होतात आणि या उलथापालथीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अनेक सजीव अनेक वनस्पती गाडल्या जातात आणि या गाडलेल्या वनस्पतीवरती प्रचंड असा दाब पडतो आणि या प्रचंड अशा दाबामुळं आणि अंतर्गत असणारी जी काही पृथ्वीची जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळं पहा दगडी कोळशाचं रूपांतर होतं, विशेषतः वनस्पतीपासून दगडी कोळशाचं रूपांतर होतं। तर मित्रांनो इथं आपण खनिज तेलाचा अभ्यास करतोय, तर खनिज तेल हे प्रामुख्यानं सजीवापासून सजीवांचे जे काही अवशेष आहेत ते गाडल्यापासून किंवा त्याच्यावरती प्रचंड दाब आणि पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी काही ऊर्जा या सर्वांचं संयुग होऊन खनिज तेल तयार झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। पहा यानंतर मित्रांनो आपण प्रामुख्यानं पुढचा जो भाग पाहणार आहोत की खनिज तेलाचे जागतिक वितरण, यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे की जगामध्ये सुमारे 179,682 दशलक्ष टन इतके खनिज तेलाचे साठे आहेत। यापैकी जवळजवळ पहा 40-45% साठे मित्रांनो मध्य पूर्व आशियातील सौदी अरेबिया इराण या देशामध्ये आहे आणि एकूण जागतिक साठ्यामध्ये सौदी अरेबिया या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो। पहा हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी आहे की याचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे। पहा मित्रांनो आज आपण बघतो की जगातील जी काही सर्व प्रगत राष्ट्र आहेत ह्या सर्व प्रगत राष्ट्रांचं लक्ष आहे ते मध्य पूर्व आशियामध्येच, म्हणजेच आपण त्याला म्हणतो की सौदी अरेबिया किंवा इराण या देशावरती केंद्रित झालेलं आहे। याला आखाती वाळवंट असं म्हणतात, या वाळवंटावरती केंद्रित झालेलं आहे। याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे की या ठिकाणी असलेलं खनिज तेल आणि सगळी बलाढ्य राष्ट्र की इथल्या राजकारणामध्ये रस घेत आहेत आणि अनेक काहीतरी कुरापती काढून
त्या ठिकाणचं जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न चिघळत ठेवतात आणि त्या ठिकाणच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करतात आणि त्या ठिकाणचे असणारे जे काही सरकार तिथले असणारे जे काही खनिज तेल यावरती आपला प्रभाव कसा राहील यासाठी धडपडताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, खनिज तेलाचं जे काही जागतिक वितरण आहे त्या जागतिक वितरणाच्या संदर्भात आपण एक चार्ट या ठिकाणी अभ्यासणार आहोत की जेणेकरून आपल्याला जगातील असणारे जे काही खनिज तेलाचे साठे आहेत आणि जगामध्ये होणारं जे काही उत्पादन आहे याचा अंदाज येईल. आणि म्हणून या जे काही चार्टचं नाव आहे की खनिज तेलाचे साठे व उत्पादन 2011 असं या चार्टचं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या चार्टमध्ये आपण पाहतो की देश खनिज तेल साठे 10 लक्ष टनात, शेकडा प्रमाण खनिज तेल उत्पादन 10 लक्ष टन आणि शेकडा प्रमाण असे हे साठे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहा तर एक एक आपण देश पाहणार आहोत, त्याचा त्या देशामध्ये असणार खनिज तेलाचे साठे किती आहे, त्याचं शेकडा प्रमाण काय आहे, खनिज तेलचं उत्पादन तो देश किती करतो आणि त्याचं शेकडा प्रमाण किती आहे, असं एका एका देशाची आपण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तेव्हा आपण लक्षपूर्वक याचं श्रवण करणं आवश्यक आहे आणि हा चार्ट म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची खाण आहे असंही म्हटलं तरी चालेल. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या चार्टच्या आधारेच जागतिक वितरण आपल्याला स्पष्ट करायचं असतं, म्हणून या चार्टला अत्यंत महत्त्व आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पहा की पहिला जो देश आहे या चार्टमध्ये त्याचं नाव आहे पहा सौदी अरेबिया. हा जो काही सौदी अरेबिया नावाचा देश आहे या देशामध्ये मित्रांनो 2011 हा चार्ट संपूर्ण माहिती जी काही देतो तो 2011 संदर्भातलीच माहिती देतो. तर खनिज तेलाचे जे काही साठे आहेत हे साठे 10 लक्ष टनामध्ये स्पष्ट केलेले आहे. तर सौदी अरेबियामध्ये 36,510 लक्ष टन इतकं तेल खनिज तेलाचे साठे आहे आणि जगामध्ये जे काही एकूण साठे आहेत त्या साठ्यांच्या प्रमाणात जर आपण प्रमाण पाहिलं तर 20.31% इतकं सौदी अरेबियामध्ये खनिज तेलाचे साठे आहेत जगाशी तुलना करता. तर सौदी अरेबिया नावाचा हा जो काही देश आहे हा खनिज तेल उत्पादन 526 दशलक्ष टन 2011 येणं केलं होतं आणि जर शेकडा प्रमाण होतं जगामध्ये जितकं काही उत्पादन होतं त्याच्यामध्ये 13.21% इतक्या प्रमाणात सौदी अरेबियानं खनिज तेलाचं 2011 उत्पादन घेतलं होतं. त्यानंतरचा जो काही देश येतो तो म्हणजे व्हेनेझुएला होतो. तर व्हेनेझुएला या देशामध्ये खनिज तेलाचे जे काही साठे आहेत हे 28,780 दशलक्ष टन आहेत, त्याचं शेकडा प्रमाण होतं 16.01%. तर खनिज तेलाचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन 399 दशलक्ष टन इतकं आहे आणि 2011 व्हेनेझुएला या देशानं पहा उत्पादन जे घेतलं होतं ते 10.02% इतकं उत्पादन घेतलं होतं. त्यानंतरचा जो काही देश आहे त्याचं नाव आहे कॅनडा. कॅनडा या देशामध्ये मित्रांनो खनिज तेलाचे जे काही साठे आहेत हे 23,598 दशलक्ष टन आहेत, तर शेकडा प्रमाण भरतं 13.13%. तर या देशाचं 2011 खनिज तेलाचं जे काही उत्पादन होतं हे 207 दशलक्ष टन होतं आणि याचं शेकडा प्रमाण होतं पाच पॉईंट वीस टक्के. त्यानंतरचा जो देश आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे इराण. इराण या देशामध्ये खनिज तेलाचे जे काही साठे आहेत मित्रांनो ते 21,359 दशलक्ष टन, याचं शेकडा प्रमाण आहे 11.89%. तर याचं जे काही उत्पादन आहे हे आहे 222 दशलक्ष टन आणि शेकडा प्रमाण आहे 5.58%. यानंतरचा महत्त्वपूर्ण देश आहे त्या देशाचं नाव आहे इराक. इराक या देशामध्ये मित्रांनो 19,300 दशलक्ष टन खनिज तेलाचे साठे आहेत आणि जगाशी तुलना करता 10.74% हा साठा भरतो. तर या देशानं 2011 जे काही उत्पादन घेतलं होतं ते 134 दशलक्ष टन आणि शेकडा प्रमाण जे आहे ते 3.37% आहे. याच्यानंतर पहा UAE
या देशानं पहा 13,340 दशलक्ष टन या देशामध्ये खनिज तेलाचे साठे आहेत आणि याचं जगाशी जे काही प्रमाण आहे हे 7.42 आहे. तर उत्पादन आहे हे 767 आहे आणि उत्पादनाचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे 9.22% आहे. मित्रांनो, यानंतर जो देश आहे त्या देशाचं नाव आहे रशिया. रशियामध्ये खनिज तेलाचे जे काही साठे आहेत ते 8,184 दशलक्ष टन इतके रशियामध्ये साठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, की या हे जे काही साठे आहेत या साठ्याचं जे काही शेकडा प्रमाण येतं ते 4.55 येतं. तर मित्रांनो, यानं उत्पादनाच्या बाबतीमध्ये 2011 536 दशलक्ष टन रशियानं उत्पादन घेतलं होतं. तर जगामध्ये जे काही उत्पादन घेतलं जातं त्याच्यामध्ये हे जे काही प्रमाण आहे हे प्रमाण आपण रशियाचं जर पाहिलं तर 13.47 आहे. आणि याच्यानंतर पहा संयुक्त संस्थाने. संयुक्त संस्थाने नावाचा जो काही देश आहे या देशामध्ये 4,215 दशलक्ष टन इतकं खनिज तेलाचे साठे आहेत. तर याचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे मित्रांनो 2.35 दशलक्ष टन इतकं शेकडा प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि यानं जे उत्पादन घेतलं होतं हे उत्पादन 142 दशलक्ष टन उत्पादन 2011 संयुक्त संस्थानानं घेतलं होतं. तर या उत्पादनाचं जे काही प्रमाण आहे हे 3.57 आहे. यानंतर जे काही खनिज तेलाचा जो काही साठा आहे तो कतार या देशामध्ये आपल्याला याचं प्रमाण पाहायला मिळतं. आणि हे प्रमाण मित्रांनो आहे 3,465 दशलक्ष टन आणि शेकडा प्रमाणे याचं भरतं 1.93. तर उत्पादनाच्या बाबतीमध्ये 518 दशलक्ष टन इतकं उत्पादन 2011 या देशानं केलेलं होतं. तर ते पर्सेंटेजमध्ये 13.01% इतकं भरलेलं होतं. आणि यानंतर भारत देशाचा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. भारतामध्ये 777 दशलक्ष टन इतके खनिज तेलाचे साठे उपलब्ध आहेत आणि हे जगाशी तुलना करता फक्त 0.43% इतकं शेकडा प्रमाणामध्ये आपल्याला याचं प्रमाण सांगता येतं. आणि उत्पादनामध्ये आपण जर पाहिलं तर 46 दशलक्ष टन भारतानं उत्पादन 2011 घेतलेलं होतं आणि जगाच्या उत्पादनामध्ये याचं जे काही प्रमाण भरतं ते शेकडा प्रमाण 101.16% इतकं भरतं. यानंतरचा जो काही मित्रांनो देश आहे या देशाचं नाव आहे UK. या देशामध्ये आपण 382 दशलक्ष टन इतके साठे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर शेकडा प्रमाण आहे 0.21 हे शेकडा प्रमाण या ठिकाणी सांगता येतं. तर खनिज तेलाचं जे काही उत्पादन आहे UK 2011 ते आहे मित्रांनो 553 दशलक्ष टन आणि शेकडा प्रमाण जे भरतं ते 3.84% इतकं भरतं. इतर देश जे आहेत त्या इतर देशामध्ये आपण जर बघितलं तर 20,682 दशलक्ष टन हे या इतर देशामध्ये खनिज तेलाचे साठे आहेत आणि याचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे मित्रांनो 11.51% आहे. आणि खनिज तेलाचं जे काही उत्पादन आहे या इतर देशामध्ये हे 730 दशलक्ष टन इतकं उत्पादन झालेलं आहे आणि याचं शेकडा प्रमाण होतो 18.34%. तर मित्रांनो, आपल्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण झाला असेल की इतर देशामध्ये कोणते कोणते देश, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर इतर देशामध्ये पहा खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये आपण जर बघितलं तर इतर देशामधील मी देश वाचतोय तर युरोप खंडातील मग ब्रिटन असेल, रोमानिया असेल, जर्मन असेल, नॉर्वे असेल, त्याचबरोबर पहा आफ्रिकेतील अल्जेरिया असेल, लिबिया असेल, नायजेरिया असेल, घाना असेल, त्याचबरोबर पहा की मेक्सिको, कोलंबिया, पेरू, बोलविया, चिले, अर्जेंटिना या अमेरिकन देशातही खनिज तेलाचे साठे आणि उत्पादन घेतले जातात. ह्या सर्व देशांचा समावेश इतर देशामध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलं की जागतिक खनिज तेलाचे जे काही साठे जगामध्ये कशाप्रकारे वितरित झालेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की देशांची नावं फक्त इथं
आपण बघूया की संयुक्त संस्थाने कॅनडा, रशिया, सौदी अरेबिया, आशिया खंड, भारत व इतर देश या ठिकाणी खनिज तेलाचे जे काही साठे आणि उत्पादन घेतलं जातं हे आपण स्क्रीनवरती पाहिलं. आपण यापेक्षाही अधिक देशांची नावं आपण चार्टमध्ये पाहिलेली आहेत आणि यांचं जे काही वितरण आहे हे जगामध्ये कुठं कुठं कशा कशा प्रकारे झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहा या वितरणामध्ये जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये विशेषतः मध्यवर्ती जे काही क्षेत्र आहे त्या मध्यवर्ती क्षेत्रामध्ये उत्तर टेक्सासचा जो काही भाग आहे किंवा आपण ओक्लाहामा, कान्सास या प्रांताचा समावेश संयुक्त संस्थानातल्या मध्य क्षेत्रामध्ये होतो. तर संयुक्त संस्थानच्या रॉकी पर्वत क्षेत्रामध्ये वायोमिंग, कोलोरॅडो, मॉन्टाना, न्यू मेक्सिको या ठिकाणी सुद्धा आपल्याला खनिज तेलाचे साठे पाहायला मिळतात. पहा याशिवाय मित्रांनो पहा की अमेरिकेतील संयुक्त संस्थांमध्ये कॅलिफोर्निया क्षेत्रामध्ये आणि ॲप्लेशियन पर्वत क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला खनिज तेलाचे साठे पाहायला मिळतात. याशिवाय कॅनडा नावाचा जो काही देश आहे त्या देशामध्ये सुद्धा आपल्याला हे स्क्रीनवरती जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये आपण समजून येतो की कॅनडामध्ये सुद्धा आपल्याला खनिज तेलाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. पहा तर अमेरिकेच्या संदर्भात ज्याला आपण संयुक्त संस्थाने असं म्हणतो संयुक्त संस्थानाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण विधान करावा लागतो करता येईल ते विधान म्हणजे पहा की या देशाचा खनिज तेलाच्या जे काही साठ्यामध्ये जो काही क्रमांक लागतो तो क्रमांक आपण जर बघितला तो क्रमांक चांगला आहे आणि यामध्ये जे काही उत्पादनामध्ये याचा जो काही क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला 9 पाहायला मिळतो आणि जे काही साठ्यामधलं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण आपण जर अमेरिकेच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर परस साठ्यामध्ये प्रमाण कमी आहे परंतु उत्पादनामध्ये 9 क्रमांक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर कॅनडा नावाचा जो काही देशाचं उत्पादन आपण बघितलं तर याच्यामध्ये साठ्यामध्ये या जो काही देश आहे या देशाचा 3 क्रमांक लागतो तर उत्पादनामध्ये जो काही क्रमांक आहे हा 7 क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहा त्यानंतर आपण जी काही रशिया नावाचा जे काही देश आहे या स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की रशियामध्ये सुद्धा उत्पादन होतं खनिज तेलाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. तर रशियामध्ये प्रामुख्यानं खनिज तेलाचं जे काही उत्पादनामध्ये जर बघितलं तर प्रथम क्रमांक हा रशियाचा आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि साठ्यामध्ये जे काही प्रथम क्रमांक आपल्या चार्टवरून लक्षात आला असेल की साठ्यामध्ये प्रथम क्रमांक आहे तो सौदी अरेबियाचा आहे हेही आपल्याला या ठिकाणी जागतिक खनिज तेलाच्या वितरणाचा हा जो काही नकाशा आहे हा नकाशा अभ्यासताना या ठिकाणी आपल्याला ही माहिती अधिकची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. सौदी अरेबिया त्याचबरोबर पहा आशियामधील इराण, इराक, कुवेत, UAE, कतार या ठिकाणी खनिज तेल आपल्याला सापडतो. याशिवाय पहा चीन, इंडोनेशिया, भारत, मलेशिया, म्यानमार या देशामध्ये खनिज तेलाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. पहा आणि इतर देशामधील सुद्धा मी तुम्हाला काही देश सांगितले होते ते सुद्धा या नकाशामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की युरोपच्या काही भागामध्ये विशेषतः ब्रिटन, रोमानिया, जर्मनी, नॉर्वे या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. तर आफ्रिकेमध्ये अल्जेरिया, लिबिया, नायजेरिया, घाना या देशामध्ये सुद्धा आपल्याला खनिज तेलाचे साठे पाहायला मिळतात. याशिवाय पहा अमेरिकेतील कोलंबिया, पेरू, बोलविया, चिली, अर्जेंटिना हे जे काही दक्षिण अमेरिकेतील देश आहेत या ठिकाणी सुद्धा आपल्याला खनिज तेलाचे साठे किंवा वितरण आपल्याला पाहायला मिळतं हे या नकाशावरून आपल्याला स्पष्ट होते. पहा यानंतर आहे मित्रांनो खनिज तेलाचे उपयोग किंवा वापर. यामध्ये आपण जर बघितलं तर खनिज तेलाचा जो काही वापर आहे हा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर जो आहे तो दिवसेदिवस वाढत आहे आणि याचा वापर आपण पाहतो की हा महत्त्वपूर्ण वापर वाढत चाललेला आहे. 21व्या शतकात सर्वात जास्त प्रमाणात खनिज तेलाचा जो काही वापर आहे हा मित्रांनो वाहतूक क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आज आपण बघतो की अनेक प्रकारची जी काही वाहन आहेत मग ती आपण विशेषतः रस्त्यावरून धावणारी जी काही वाहन आहेत या वाहनांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचा वापर होतो. मग तो डिझेलच्या स्वरूपात असेल किंवा पेट्रोलच्या स्वरूपात असेल अनेक मोठे जी काही वाहन आहेत अगदी ट्रक किंवा कंटेनरपासून
ते अगदी छोट्या कारपासून ते अगदी बाईकपर्यंत या सर्व प्रकारच्या वाहनांच्या मध्ये आपण खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात तो होताना पाहायला मिळतो. याशिवाय सुद्धा रेल्वेमध्ये सुद्धा दगडी कोळसा मागे पडला त्यानंतर खनिज तेल त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये आपण वापरताना पाहायला मिळतो. याशिवाय पहा मित्रांनो की जी काही आपण जलवाहतुकीमध्ये जी काही मोठमोठ्या बोटी आहेत किंवा छोट्या लॉन्चर आहेत किंवा नावा आहेत यामध्ये सुद्धा जी काही इंजिन बसवली आहेत ही सर्व इंजिन खनिज तेलावरती कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा म्हणजे वाहतूक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचा वापर होत आहे असंही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. याशिवाय पहा खनिज तेलाचा वापर हा प्रकाश व उष्णता निर्मितीसाठी सुद्धा होतो. पहा याशिवाय रंग सौंदर्य प्रसाधने डांबर औषधे इंधन बेंझिन यांच्यासाठी सुद्धा किंवा या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की यांच्या निर्मितीसाठी खनिज तेलाचा जो काही वापर आहे तो वापर केला जातो. पहा की रासायनिक अभिक्रियेमध्ये विशेषतः याचा वापर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. पहा याशिवाय पहा खनिज तेलाचे जे काही शुद्धीकरण आहे या शुद्धीकरणानंतर जे काही तयार होणार जे काही पेट्रोल डिझेल रॉकेल वंगन ग्रीस इत्यादी म्हणूया यासारखे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला याचा वापर होताना पाहायला मिळतो. यानंतर आपण खनिज तेलाच्या जे काही समस्या आहेत या समस्याकडं आपण वळणार आहोत. याच्यातली महत्त्वपूर्ण समस्या आहे मित्रांनो ती म्हणजे हे खनिज तेल तयार होण्यासाठी जो काही कालावधी लागतो हा कालावधी आहे हा आपण पाहिला तर खूप मोठा कालावधी असतो. आपण हजारो वर्षाचा कालावधी म्हटलं तरी चालेल कारण ही जी काही तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपण पाहिलं की याच्यामध्ये जी काही भूहालचाल होते याच्यामध्ये वनस्पती सजीव गाडले जातात आणि या सजीवांच्या पासून या पृथ्वीच्या मध्ये गाडले गेल्यानंतर त्या सजीवांच्यावरती पडणारा दाब अंतर्गत असणारी उष्णता आणि ते सजीवांच्या मधील जी काही असणारे जे काही अवशेष यांच्यामुळं जे काही खनिज तेल तयार होतं यासाठी आपल्याला जो काही कालावधी लागतो तो हजारो वर्षाचा कालावधी लागतो. मात्र मित्रांनो ह्या खनिज तेलाचे जे काही साठे आहेत हे साठे संपुष्टात येण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे हा अत्यंत कमी आहे. आणि म्हणूनच मित्रांनो दिवसेदिवस आपल्याला पाहायला मिळतो की महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे की याचं जे काही निर्मितीचा काळ आहे हा हजारो वर्षाचा आहे आणि संपुष्टात येण्याचा काळ आहे अत्यंत अल्प काळ आहे आणि अल्प काळामध्ये हे साठे संपुष्टात येत चालल्यामुळं याच्या जे काही उत्पादनाच्या जे काही किमती आहेत ह्या किमती भरमसाठ वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा ही एक समस्याच आहे असंही या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि या खनिज तेलाच्या जेव्हा किमती वाढतात तेव्हा आपोआपच वाहतुकीचा खर्च वाढतो. वाहतुकीचा खर्च वाढला की जीवनावश्यक वस्तूंच्या जे काही किमती आहेत या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होते आणि महागाई वाढते आणि सर्वसामान्य लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगणं नाकेनऊ येऊन जातं. अशा प्रकारचा प्रभाव या खनिज तेलाचा जो आहे तो इतरही क्षेत्रावरती पडताना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर खनिज तेलाच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या समस्येमध्ये पहा की वाढत्या वापरामुळं वातावरणामध्ये कार्बनचं प्रमाण वाढू लागलेलं आहे आणि जसजसं आपण खनिज तेलाचा वापर अधिक अधिक करू तसतसं कार्बनचं प्रमाण मग ते कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन मोनॉक्साईड असेल कार्बन सल्फर डायऑक्साईड असेल हे जे काही कार्बनयुक्त असे जे काही गॅसेस आहेत हे गॅसेस हवेमध्ये वाढत आहेत वायू हवेमध्ये वाढत आहेत आणि त्यामुळं मित्रांनो हवेचं जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यामुळं आपण म्हणतो की खनिज तेलामुळं जे काही हवा प्रदूषण आहे हे हवा प्रदूषण एक समस्या निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याशिवाय पहा की मोठ्या प्रमाणात खनिज तेलाची जी काही वाहतूक आहे या वाहतुकीमध्ये गळती होते आणि गळती होऊन काय होतं की सागरी जे काही जीव आहेत विशेषतः या सागरी जीवांचं अस्तित्व धोक्यात येतं कारण खनिज तेलाची वाहतूक सागरावरून होते तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा गळती होते तेव्हा काय होतं की हे जे काही पाणी आहे सागराचं हे पाणी दूषित होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही सागरी जीव आहेत हे सागरी जीव मृत होतात त्यांची वाढ खुंटते किंवा त्यांचं पुनरुत्पादन थांबतं अशा प्रकारे आपल्याला समस्या निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. आणि यानंतर पहा खनिज तेलाची जी काही महत्त्वपूर्ण समस्या आहे की आंतरराष्ट्रीय वादविवाद खनिज तेलावरून होतात आणि या वादविवादावरून आपण बघतो
की प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धसुद्धा झालेले आहेत आणि ही युद्ध दीर्घकाळ चाललेली आपल्याला पाहायला मिळतात। अशा प्रकारे खनिज तेला संदर्भातल्या या समस्या आहेत। आणि या ठिकाणी मित्रांनो आपण जी काही विनाशी साधन संपत्तीचे जे काही प्रकार बघतोय किंवा ज्याला आपण अक्षय साधन संपत्ती असं म्हणतोय त्याच्यामध्ये पहिला दगडी कोळसा आणि त्यानंतर दुसरा जो काय आहे खनिज तेल हे या ठिकाणी संपलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी आपली वेळ ही संपत आलेली आहे किंवा संपलेली आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।